मी कोमल आरकेज किचन मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरायचे नाहीये आणि जो बेल आयकॉन आहे तो देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर येईल। हे पहा याच्यामध्ये चिंच आहेत या पिशवीमध्ये। याचे देठ आणि साल जे आहेत काढून आणलेले आहे मी। ह्या चिंचा ज्या आहेत त्या वर्षभरासाठी कशा प्रिझर्व करायचे आहेत ते बघूयात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। वर्षभरामध्ये शेवग्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी किंवा कढीमध्ये टाकण्यासाठी किंवा मग जर पाणीपुरी बनवायची असेल तर त्याची चटणी बनवण्यासाठी या चिंचांचा उपयोग तुम्ही करू शकता। अशा प्रकारचा कोणताही एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे, खलबत्त्यामध्ये असतो तो ठोंबा घेतलेला आहे। या कागदावरतीच आपण ह्या चिंचा ज्या आहेत त्या फोडून घेऊया। चिंच घेतलेली आहे मी आणि ही चिंच उभी पकडायची आहे आणि या ठोंब्याने याच्यावरती हाणायचं आहे। हे पहा अशा प्रकारे ठोंब्याने वरतून हाणल्यामुळे हे चिंचुके जे आहेत ते याच्यामधून निघालेले आहेत। अशा प्रकारे चिंचुके काढायचे आहेत। हे पहा तुम्हाला दिसत असेल चिंचुके जे आहेत ते चिंचमधून काढून टाकलेले आहेत। मी जर चिंच चिंचुक्यासहित प्रिझर्व केली साठवली तर चिंचा ज्या आहेत त्या खराब होतात कारण त्याच्यामध्ये किडे लागण्याची शक्यता आहे चिंचुक्यांना। या चिंचांचा सालीचा भाग जो आहे तो काढून घेऊयात आपण। उन्हाळा आहे तोपर्यंत चिंचा तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होतील। याच्यामधला हा जो चिंचुका आहे तोच खराब होतो आणि मग चिंचांना भुंगा लागतो किंवा आळ्या लागतात। चिंचांमधून हे चिंचुके जे आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि हीच ट्रिक आहे। चिंचा वर्षभर किंवा तुम्ही हा 4-5 वर्ष सहज स्टोअर करू शकता, खराब नाहीत होणार लवकर। तुम्ही वर्षानुवर्ष ह्या चिंच जर अशा प्रकारे चिंचुके काढून साठवल्या तर कितीही वर्ष या खराब होणार नाहीत आणि याच्या टेस्टमध्ये देखील फरक होणार नाहीये। अशाच प्रकारे मी सर्व चिंचा ज्या आहेत त्या फोडून घेते। हे पहा सर्व चिंचा ज्या आहेत त्या फोडून झालेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल इथे। आणि हे जे चिंचुके आहेत आपण या चिंचांमधून काढलेले हे देखील वाया घालवायचे नाहीत किंवा फेकून द्यायचे नाहीयेत। याच्यापासून चिंचेची झाडं तुम्ही तयार करू शकता किंवा मग हे चिंचुके जे आहेत ते मीठ टाकून भाजल्यानंतर देखील छान लागतात। तर ह्या चिंचा ज्या आहेत त्या आपल्याला प्रिझर्व करायच्या आहेत वर्षभरासाठी किंवा तुम्ही 2-3 वर्ष सहज ह्या खाऊ शकता। तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। तुम्हाला दिसत असेल इथे मी वाटीमध्ये एका मीठ घेतलेलं आहे लहान। तुम्ही खडा मीठ देखील वापरू शकता किंवा मग जे बारीक मीठ असतं ते वापरलं तरी चालेल। तर ह्या सर्व चिंचा ज्या फोडलेल्या आहेत याच्यामध्ये आपण हे सर्व मीठ जे आहे साधारण 1/4 वाटी किंवा 1/2 वाटी मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये। मीठ थोडस जास्तीच टाकून ठेवायचं आहे म्हणजे ह्या चिंचा ज्या आहेत त्या खराब होणार नाहीत। तर हीच आहे आजची ट्रिक, चिंचेमध्ये मीठ घालायचं आहे। ह्या सर्व चिंचा ज्या आहेत त्या या मिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया किंवा या चिंचांना हे मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। हे पहा तुम्हाला अगदी जवळून दिसत असेल या सर्व चिंचांना हे मीठ जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मी। तर हे मीठ टाकून झाल्यानंतर आता या चिंचांचे आपण गोळे बनवून ठेवूयात किंवा या चिंचा ज्या आहेत त्या अशा प्रकारे आपण ह्याचे मोठमोठे गोळे बनवून ठेवूयात या मिठाबरोबर किंवा या चिंचा अशाच एका प्लास्टिक बॅगमध्ये भरून ठेवल्यात तरी देखील चालेल। त्याच्यामध्ये पाणी अजिबात जायला नको किंवा ती बॅग कोरडी हवी आहे। हे पहा अशा प्रकारे बनवून ठेवूयात आपण। हे पहा तयार आहे चिंचेचा लाडू। अशाच प्रकारे सर्व गोळे बनवून ठेवायचे आहेत आणि याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। तर मीठ याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करेल, चिंचा ज्या आहेत त्या खराब होऊन देणार नाही लवकर। आणि
आणि चिंच साठवल्यानंतर काळ्या होतात किंवा काळ्या पडतात त्याचा कलर जो आहे तो काळा होतो तो पण होणार नाही तर हे चिंचेचे गोळे जे आहेत ते तयार आहेत तर हे स्टोअर कसे करायचे आहेत एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकता तुम्ही काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे किंवा मग हेअर ड्रायरने स्टरीलाइज करून घ्या किंवा मग उन्हामध्ये वाळवून घ्या काचेची बरणी जी आहे ती कोरडी असायला हवी किंवा मग प्लास्टिकच्या बॅगमध्ये किंवा बॉटलमध्ये तुम्ही हे स्टोअर करा हे पहा तुम्हाला दिसत असेल अगदी जवळून तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे चिंचेचे जे गोळे आहेत किंवा लाडू बनवून ठेवायचे आहेत वर्षभर साठवण्यासाठी तुम्हाला जेव्हा चिंचेची आवश्यकता असेल चिंच वापरायची असेल कोणत्या भाजीमध्ये किंवा चटणीसाठी तर तुम्ही ही चिंच जी आहे ते वापरू शकता चला तर मग तुम्हाला आजची ही चिंच साठवण्याची ट्रिक कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवायचं आहे पुन्हा लवकरच भेटूयात आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा छानसा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद